अर्चना, अर्चना किचन मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी करणार आहे खवा आणि ओल्या नारळाची बर्फी। चला तर मग साहित्य पाहूया। एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तेवढी साखर घेतलेली आहे, एक वाटी विलायची पूड करून घेतलेली आहे, खवा घेतलेला आहे बारीक एक वाटी आणि अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे। चला तर मग बर्फी कशी करायची ते पाहूया। कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। आता मी ओलं खोबरं ह्या तुपात घालणार आहे आणि चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याचा ओलावा कमी होईल इतपत परतून घ्यायचं आहे। हे पहा आपलं खोबरं छान सुकं होत आहे, पाहू शकता तुम्ही। आपण आता 5 मिनटं हे खोबरं कोरडं होईपर्यंत परतून घेऊया। खोबऱ्याचा छान सुगंध जर वळला की समजायचं आपलं खोबरं परतलं गेलेलं आहे, त्यातला ओलावा कमी झालेला आहे। लगेच काढून घ्यायचं। ह्याच कढईमध्ये मी साखर घालत आहे। आपण आता बर्फीसाठी पाक तयार करून घेऊ। साखर अशी पसरून घ्यायची आणि साखर पाण्यात बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे, याच्यापेक्षा ज्यादा पाणी घालायचं नाही। तुम्ही पाहू शकता पाणी किती घातलेलं आहे मी। ते साखर ओली होईल इतपतच पाणी घातलेलं आहे। साखर चांगली विरघळून घ्यायची, तोपर्यंत हलवत राहायचं, कारण आपण पाणी कमी घातलेलं आहे, खाली लागण्याची शक्यता असते। याआधी पण मी ओल्या नारळाची बर्फी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ती नक्की पहा। ओल्या नारळाची खोबऱ्याची बर्फी, ओल्या नारळाची आणि रव्याची बर्फी, आता ही ओल्या नारळाची आणि खव्याची, अधूनमधून हलवत राहायचं। साखर आपली विरघळायला लागलेली आहे। आपल्याला हा पाक 1 तारीख करून घ्यायचा आहे। तरच आपल्या वड्या पडतील, नाही तर हे मिश्रण लूज होऊन जाईल आणि आपल्या वड्या पडणार नाहीत। हे पहा आपला पाक तयार झालेला आहे। अजून 1 मिनिट थांबूया आपण, जवळजवळ झाल्याच आहे, पाहू शकता तुम्ही। हे पहा तार पडत आहे, आपला पाक तयार झालेला आहे। हे ओलं खोबरं आपण घालूया आणि मिश्रण घट्ट करून घेऊया। त्याच्यामध्ये मी हा खवा घालत आहे। खव्यामुळे भारी टेस्ट येते बर्फीला, तुम्ही नक्की करून बघा। खवा चांगला असा एकजीव करून घ्यायचा। ओलं खोबरं असल्यामुळे परत पाणी सुटतं। हे मिश्रण आपल्याला पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे। आपण या बर्फीमध्ये विलायची घालूया, थोडी क्रश करून घातली की मग छान सुगंध येतो आणि चवही खूप छान लागते। ज्या प्लेटीत आपल्याला बर्फी लावायची त्याला आपण तूप लावून घेणार आहोत। ह्या पद्धतीने मी असं तूप लावून घेतलेलं आहे। खोबऱ्याचा काळा भाग असतो, मी ते काढत नसते। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही काढू शकता। आपण आता अर्धी वाटी दूध घालत आहोत। दुधाने काय होतं, बर्फी चांगली खुसखुशीत बनते, मऊ होते। आता हे मिश्रण चांगलं घट्ट करून घ्यायचं, तोपर्यंत सारखं हलवत राहायचं। बर्फीला चमक येण्यासाठी आपण 1 चमचा तूप घालू यावरून। तूप चांगलं एकजीव करून घ्यायचं। खव्यामुळे हे बर्फीला खूपच छान चव येते, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। पौर्णिमेनिमित्त आम्ही जेजुरीला गेलो होतो खंडोबाला, आपण हा नारळ फोडलेला होता। सो तो हा ओला नारळ मी हा बर्फीसाठी वापरलेला आहे।
प्रसादही वाया जात नाही आणि आपल्या सर्वांच्या पोटातही जातो, प्रसादाचा अनादर होत नाही। एवढा नारळ आपण काय करणार, तुम्ही त्या ओल्या नारळाचं काय करता मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्याकडे खवा नसेल तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा असंच टेस्ट येईल। तुम्ही बघू शकता कढई मिश्रण सोडत आहे। आपण आता प्लेटीत काढून घेऊ। अगोदरच मी त्याला तूप लावून घेतलेलं होतं। ह्या वाटेला मी असं घालून तूप लावून घेतलं होतं। आता आपण ह्याने अशी बर्फी थापून घेऊया, चौकोनी करून घेऊया। बर्फीला आपण आता 10 मिनटं थंड करून घेऊ। बर्फी थोडी गार झाली की बर्फीचा असा आकार देऊन घ्यायचा, नंतर थंड झाली जास्त तर मग बर्फीला अशा वड्या पडत नाही, तुटतात मग त्या। हे पहा बर्फी खूप छान झालेली आहे। एका नारळाची एवढी बर्फी झालेली आहे। आपण आता याला थंड होऊन देऊ, मस्त वड्या होतील, चांगल्या वड्या काढून घेऊया आपण। मग अशी नुसता आकार दिला होता वड्यांना, आता चांगल्या वड्या सुकलेल्या आहेत आपल्या, मस्त वड्या कडक झालेल्या आहेत। गार्निशसाठी काजू बदाम लावलेले आहेत, तुम्हाला पिस्ता वगैरे काय लावायचं असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता। हे पहा बर्फी आपली किती मस्त सहज निघते, तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। हे पहा ओल्या नारळाची खव्याची बर्फी अप्रतिम अशी झालेली आहे, खूप छान चवीला पण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। खा प्या मजा करा, आनंदात राहा।